डायमंड लड्डू तो सत्यजीत अनाथ है। आता नीट बोलतो ना मी, तू कशाला मारला? नीट बोलतोय यार, पण खोट बोलतोय म्हणून वाज जीवली। परत जर का अशी खोटी माहिती दिली ना तर जीव घ्यायला पण माग पुढे बघणार नाही जाणार ठेव। मी कशाला खोट बोलू, खरं बोलतोय मी खरं। हा सत्यजीत खरंच अक्का साहेबांचा पोरगा नाही? नाही, अक्का साहेबांना तीन बोल सोहम आणि करण वर गेले आणि समीर जो त्यांच्या बरोबर असतो। मग हा सत्यजीत अक्का साहेबांच्या घरात आला कुठून? ती एक मोठी स्टोरी आहे। अरे मग सांग की, हेच मला आवडत नाही। मागच्या वेळेला याच बार मध्ये बसून सगळी स्टोरी सांगितलेली, जॅंग मध्ये तुम्हा लोकांना काय आठवत नाही। परत एकदा सांगतो, बनारस वरून मुंबईला येणाऱ्या ट्रेनचा ज्या वेळेला अपघात झाला ना, तेव्हा खरं तर या स्टोरीला सुरुवात झाली। वा वा चिंतामणराव, वा काय बातमी दिलेली, वा वा। तुम्हाला या बदल्यात बक्षीस मिळणार, पण त्याआधी तुम्हाला अजून एक काम करायचं। पैसे मिळणार असतील ना, मी काय पण काम करायला तयार आहे। नाही नाही, पैसे मिळणार ना, पैसे पण मिळणार आणि शाबासकी पण मिळणार। हो मालक, अहो आपल्या चिंतामणरावांनी काय ऑर्डर दिली ते आणा ना पटकन। आणा लोक भाऊ, आपल्याला रावसाहेबांनी लगेच सांगायला पाहिजे। अजिबात नाही, या बातमीच्या बाबतीत कधी कुणाला काय सांगायचं हे फक्त बाबूराव दांडगे पाटील ठरवणार। देवकी, अशी एकटीच का बसलीस? मग काय करू अक्कासाहेब, जे घडलं ते विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही। मलाच कळत नाहीये मी अशी कशी वागले। सत्यजितच्या बाबतीत काही वाईट घडलं असत तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते। देवकी, अगं मला विचारशील तर तू जे काही वागलीस ते तुला वाटतं म्हणून नाही,